महापौर स्नेहल आंबेकर भाजपमध्ये जाण्याच्या चर्चेला पूर्णविराम लागलेला आहे. वृत्तपत्रांनी बदनामी केली असा आरोप आंबेकरांनी केलेला आहे. वृत्तपत्रांनी यासंबंधी बिनशर्त माफी मागावी असा म्हणणं आहे स्नेहल आंबेकर यांचं. महापौर स्नेहल आंबेकर भाजपमध्ये जाण्याच्या चर्चेला आता पूर्णविराम लागलेला आहे. खुद्द स्नेहल आंबेकरांनी याबाबत खुलासा केलेला आहे. यासंबंधी त्यांनी स्वतःचं म्हणणं मांडलेलं आहे. काही वृत्तपत्रांनी बदनामी केली असा आरोप आंबेकर करत आहेत. वृत्तपत्रांनी बिनशर्त माफी मागावी अशी मागणी आंबेकरांनी केली आहे. मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर भाजपमध्ये जाण्याच्या चर्चेला पूर्णविराम लागलाय. वृत्तपत्रांनी बदनामी केली असा आरोप आंबेकरांनी केलेला आहे. रामनाथ दवणे आपले प्रतिनिधी आहेत. रामनाथ, काय म्हणणं आहे स्नेहल आंबेकरांचं? अनिकेत, नक्कीच गेल्या काही दिवसांपासून ज्या प्रभागातून या ठिकाणी महापौर स्नेहल आंबेकर यांना उमेदवारी मिळणार अशा पद्धतीची बातचीत होत असताना मात्र काही शिवसेनेच्याच गटांमध्ये नाराजी आहे. यामुळे कुठे ना कुठेतरी स्नेहल आंबेकर जे आहेत हे भाजपच्या वाटेवर असं बातम्या ज्या आहेत वृत्तपत्रांमध्ये आल्या होत्या. मात्र आपण कुठल्याही प्रकारे भाजपात जाणार नाही आहोत अशी भूमिका स्पष्ट करत स्नेहल आंबेकर यांनी वृत्तपत्रांनी मात्र आपली बदनामी केली असा स्पष्ट आरोप जो आहे हा आपल्या पत्राद्वारे केलेला आहे. जर या वृत्तपत्रांनी ज्या आहे याचा खुलासा ज्या बातमीच्या माध्यमांनी केला नाही तर अब्रू नुकसानीचा दावा जो आहे आपण करणार. 1 कोटी रुपयांचा हा अब्रू नुकसानीचा दावा जो आहे वृत्तपत्रांवरती करू अशा पद्धतीची भूमिका जी आहे ही महापौरांनी आपल्या पत्राद्वारे मांडलेली आहे. दरम्यान आपल्याला उमेदवारी मिळो अथवा न मिळो आपण शिवसैनिक आहोत आणि शिवसेनेतच राहणार याचं स्पष्टीकरणही त्यांनी दिलेलं आहे. एकूण भाजपाच्या वाटेवर जर महापौरात अशा पद्धतीचा सूर जो आहे हा खरोखरच उमटत असताना वृत्तपत्रांनी या बातम्या केल्या. मात्र आपले स्पष्टीकरण देत असताना महापौरांनी स्वतःच्या लेटर ऍडवर आपण पाहू शकता स्वतःच्या लेटर ऍडवर ज्या अशा पद्धतीचा खुलासा करून या संपूर्ण चर्चेला जो आहे हा पूर्णविराम दिला आहे. नक्की रामनाथ, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल. तर स्नेहल आंबेकर भाजपमध्ये जाण्याच्या बातम्यांना आता पूर्णविराम लागलाय. स्नेहल आंबेकरांनी स्वतः या संपूर्ण प्रकरणावर भाष्य केलेलं आहे आणि वृत्तपत्रांनी बदनामी केल्याचा आरोप केलेला आहे.